एकीकडे स्वच्छतेच्या नावाखाली आणि स्वच्छता भारत मिशन अंतर्गत लाखो रुपये प्रशासनातर्फे खर्च होतात, तर दुसरीकडे स्वच्छता ही सेवा या मूलमंत्राला केराची टोपली दाखवून आरोग्याशी खेळ खेळला जातोय. NTV न्यूज मराठी ही नेहमीच स्वच्छतेच्या बाबतीत वेळोवेळी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असते. आता पाहूया उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा बसस्थानकात स्वच्छतेबाबत काय आणि कशी अंमलबजावणी केली जाते आहे. उमरग्यातून आमचे NTV न्यूज मराठीचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांचा हा स्वच्छतेबाबतचा सोशल रिपोर्ट. महाराष्ट्र राज्य ST कामगार संघटनेच्या वतीनं उमरगा आगार प्रमुख आणि विभाग नियंत्रक यांना वेळोवेळी गेल्या अनेक महिन्यांपासून लेखी तसेच तोंडी निवेदन देऊनही परिस्थिती अद्याप जैसेतेच आहे असं महाराष्ट्र ST कामगार संघटनेचे सचिव संजय कुंभार मंकुरे यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना सांगितलं. तर या निवेदनावर अध्यक्ष SS कोतवाल आणि सचिव संजय कुंभार यांच्या स्वाक्षऱ्या आहे. स्वच्छतेच्या बाबतीत विशेष करून पिण्याच्या पाण्याची टाकी नियमानुसार वेळेत धुतली जावी आणि ज्या व्यक्तीसमोर धुतली गेली आणि ज्या तारखेला टाकी धुतली गेली ती तारीख आणि त्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीचे नाव तेथे नमूद करून स्वच्छतेबाबत करण्यात येणाऱ्या अंमलबजावणीचं रजिस्टर मेंटेन करण्यात यावं अशा अनेक मागण्या यात आढळून आल्या. तर या सर्वस्वी बाबींवर जबाबदारी स्थानक प्रमुख हनुमंत चपटे असतील, तर मग यावर दुर्लक्ष का केलं जातंय? का कर्मचारी आणि प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातोय? उमरगा बस स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यापूर्वी महिन्याकाठी 40 ते 50 हजार रुपये खर्च होत होता. आता तेच काम करण्यासाठी महिन्याला 2.5 ते 3 लाख रुपये लाटले जात आहेत. तेच बस स्टँड, तोच परिसर, त्याच गाड्या, वाढलाय तो केवळ स्वच्छतेच्या नावावर येणारा होणारा खर्च तोही तब्बल 6 पट. तसेच आस्थागायत जवळपास 1000 स्क्वेअर फूटचं बांधकाम पूर्ण अवस्थेतील ST कॅन्टीन हा विना भाड्यापोटी धुळखात पडलाय आणि त्याऐवजी स्थानकातील बसेस आणि प्रवाशांच्या वापरायची जागा ही भाडेतत्वावर वापरण्यास दिल्यानं महामंडळाचं उत्पन्न कसं वाढणार? ST महामंडळ तोट्यात येण्याचं हे कारण असू शकत नाही का? याला जबाबदार कोण? अशी चर्चा उमरगातील उद्योजक आणि शिक्षित वर्गामध्ये होतीये. स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी देशाला एक मूलमंत्र दिलेला आहे, स्वच्छता हीच सेवा. आणि हा मूलमंत्र पूर्ण देशाने नव्हे तर पूर्ण जगाने हा अंगीकारलेला आहे. पण उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत का एवढं निष्काळजीपणा दिसून येत आहे हे आपण पाहणार आहोत. आता सध्याला आपण उमरगा शहरातील बसस्थानकामध्ये आलेलो आहोत. या बसस्थानकामध्ये अस्वच्छतेच्या संदर्भात काही गंभीर असे प्रश्न निर्माण झालेले निदर्शनास आलेले आहेत, तर आपण प्रत्यक्ष काही मुलाखती घेणार आहोत. सर्वप्रथम तर आगार प्रमुख कसबे साहेब आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. मला सांगा सर, हा स्वच्छता जो टेंडर इकडे आलेला कोण कोणाकडे आहे? ब्रिक्स कंपनीकडे. ब्रिक्स कंपनी. सर आता साध्या सोप्या गोष्टीमध्ये सांगतो तुम्हाला, ST आपलं बसस्थानक जे आहे ते दिवसातून किती वेळा फिनाईलचा वापर करून सुगंधित द्रव्यांचा वापर करून धुतलं जातं, नियम काय आहे आणि प्रत्यक्षात काय केलं जातं? नियमाप्रमाणे ते दिवसातून 2 वेळेस ते साफसफाई वगैरे केली जाते. नियमाप्रमाणे असून पण इतकं घाण दिसतं का? आता मी कॅमेरामध्ये कैद केलेलं सर ते काही. आणि जर तुम्ही म्हणता प्रमाणे जर नियमात करतात म्हणतात तर त्याचा रजिस्टर तुम्ही मेंटर केलेलाच असाल. रजिस्टर मागून घ्या. रजिस्टर आहे त्याच्यात आपल्याला. तुम्हाला सर तुम्ही कर्मचारी वर्गात येतात, पाणी कुठलं देता तुम्ही? खर्चा पण ST उमरगा बसस्थानक इन्चार्ज यांच्याकडे आहे. लिंबाजी चपटे साहेब आपल्यासोबत आहेत. सर सर्वप्रथम मला हे सांगा, उमरगा बसस्थानकामध्ये जे प्रवाशांना पाणी पाजलं जातं जनाळातून, ते टाकी किती दिवसाला, महिन्यातून किंवा वर्षातून किती वेळा धुतली? 15 दिवसाला महिन्याला धुतली जाते ती टाकी.
महिन्याला का 15 दिवसाला 15 दिवसाला एकदा आपल्या टेंडर कोणत्या कंपनीला दिलेला स्वच्छता ब्रिक्स कंपनी काय नियमावली काय किती दिवसाला धुतला जायला पाहिजे 15 दिवसाला 15 दिवसाला हो हे धुतलेला तुम्ही रजिस्टर मेंटेन केलेलं दैनंदिन त्यांच्यावर सह्या असतात आमच्या त्यांनी काय काय स्वच्छता केली त्याच्यावर सह्या वगैरे असतात आणि एस टी स्टँड आवर जे आहे विशेष करून बसस्थानक हे किती दिवसाला फिनाईलचा वापर करून स्वच्छ केलं जातं दोन वेळेस त्याचा झाडू पोचा केलेला असतो संध्याकाळच्या टायमिंगमध्ये ते पुसून ते निर्मळ टाकून ते धुवून घेतलेलं असतं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की 100% स्वच्छता अभियान इतर चांगली चांगलं तरी पण इतकं घाणीचं साम्राज्य दिसतं नाही त्यांचं जे आहे ना एरिया स्क्वेअर फूटला आखून दिलेला एरिया आहे तो त्याच्याबद्दल पूर्ण एस टी स्टँड त्यांच्याकडे नाही हा जेवढा एरिया आखून दिलेला एरिया आहे त्यांचा त्या पद्धतीने त्यांची स्वच्छता आखून दिलेला एरिया म्हणजे थोडं आमच्या प्रेक्षकांना समजून सांग नेमकं काय म्हणजे त्यांच्या स्क्वेअर फुटावर जागा दिलेली आहे त्यांची त्यांचे ते पूर्ण त्यांच्याकडे स्वच्छतेचं आहे ते सर आता मी एस टी कर्मचाऱ्यांचं जे स्टाफ रूम आहे ते स्टाफ रूम पाहिलं तिथं तुम्ही आता गेलात का नाही की माहिती नाही पण मी आता तिथूनच आलो मला ते पाहिल्यानंतर असं वाटतं की महिनाभरापासून तिथं फिनाईलचा वापर करून स्वच्छ केलेला कालच केलेला आता मी तुमच्या सोबतच शूटिंग केलं चला आणखीन एकदा तुम्हाला दाखवतो काय नसेल तर त्याच्यावर दंडात्मक जर घाण असेल तर तिथं दंडात्मक कारवाई करतो त्यानंतर नुसतं नुसतं स्टाफ नाही सर बर पूर्ण बसस्थानकामध्ये दिसून येतं तिथं घाण दिसतोपर्यंत येऊन तुम्हाला सांगण्याची गरज का नाही त्याच्यावर त्यांनी ज्या स्वच्छतेच्या बाबतीत ज्यांनी हे केलेत ना त्यांना दंड पण आपण आकारलेला आहे त्याच्यामध्ये गेल्या महिन्यात जवळपास 1700 रुपये त्याला दंड वसूल केलेला आहे आपण त्याच्यामध्ये हा स्वच्छतेच्या म्हणजे त्याने जे निष्काळजीपणा केलं पाणी कुठलं पितं सर आम्ही हे जे टाकी आहे बोर हे इथलं पितलं आणि मिनरल वॉटर आहे का कसं आहे हे बोरचं पाणी बोरचं पाणी बॅरलमध्ये भरून ते बॅरल जे काही टाकी आहे ते किती दिवसाला धुतली जाते मला सांगायचं काय सर दिवस रात्र तुम्ही जे कर्मचारी वर्ग राब राखता बरोबर आहे ना आणि इथं प्लीज खोटं बोलू नका जे सत्य ते कर्मचारी वर्ग तुमच्या बाजूने मी बोलतो इथं तुमच्या कर्मचारी वर्गांचं आयुष्य आरोग्याचं पण विषय येतं आणि प्रवाशांचं पण आरोग्य म्हणून तुम्हाला काय अडचणी येतं पाणी स्वच्छ मिळतं का किंवा काय तुम्हाला काय बोलता येईल पाणी स्वच्छ म्हणजे आम्ही बोरचं पाणी मिळतं बोरचं आम्हाला ती स्वच्छ पाणी मिळावं फिल्टर पाणी मिळावं आमची एवढी इच्छा तुमचं आमच्या स्टाफ रूमच्या बाजूला मदारी आहे तिथं मध्ये आतमध्ये गेले की सगळा पूर्ण वास येतो संध्याकाळी झोपून मच्छर आहे तेवढं त्याच्यामुळे मच्छर आहे डासांचा प्रादुर्भाव तेवढाच आहे पाण्यामध्ये उंदरांची संख्या जास्त आहे उंदरांची संख्या बी जास्त आहे झोपणं अवघड आहे रात्रीचे आमच्या कर्मचाऱ्यांना बघा दिवस रात्र हे एस टीचे कर्मचारी नागरिकांच्या अहोरात्र सेवेमध्ये असतात आणि यांना साधी विश्रांती काही क्षण औरंगाबादला सर घेण्यासाठी पाणी मिळते इथं गरम पाणी सुद्धा सोय व्हायला पाहिजे सर औरंगाबादला गरम पाणी आम्ही आंघोळ करतो आंघोळीसाठी गरम पाणी तिथं आहे पण आपल्याकडे नाही आपल्याकडे नाही आणि पिण्यासाठी पाणी तुम्ही म्हणल्याप्रमाणे मला फक्त एवढं सांगायचं आहे की तुमचा तो हक्क आहे दिवस रात्र तुम्ही नागरिकांच्या सेवेमध्ये अहोरात्र झटता तर तुम्हाला निदान काही क्षण विश्रांती करत असताना घाणीच्या रूममध्ये विश्रांती करू नये उस्मानाबाद जिल्हा मान्य करू की मागासलेल्या जिल्ह्यामध्ये अव्वल क्रमांक पटकवत आहे पण यांची काय चूक आहे एस टी महामंडळ कर्मचारी दिवस रात्र जे झटत आहेत त्यांना त्यांचं हक्काचं पियायचं शुद्ध पाणीसुद्धा मिळू नये का आणि विशेष करून इथं जे नागरिक प्रवासी आहेत प्रवाशांना प्रवाशांच्या आरोग्याशी का खेळा खेळला जातो या ठिकाणी हा बोला पाहूयात एका क्षणामध्ये विपुल रेसिडेन्सी उमरगा शहरातील एकमेव लक्झरी लॉजिंग म्हणजेच विपुल रेसिडेन्सी सर्व एसी रूम सोबत अत्याधुनिक सुविधेच्या व्यवस्थेने नटलेला तत्पर सेवा तसेच लिफ्ट आणि जनरेटरची सोय देखील उपलब्ध सर्वात महत्वाचे स्वच्छतेला प्राधान्य देणारे लॉज होय लॉज कमी आणि आपल्याच घरात राहिल्याचा खरा आनंद तर मग एक वेळ अवश्य भेट द्या विपुल रेसिडेन्सी विपुल वर्टेक्स हराकर कॉम्प्लेक्स आरोग्य नगर उमरगा जिल्हा उस्मानाबाद संपर्क विवेक बाप्पा हराळकर फोन नंबर 024-75-25-00-50
राजस्थानी खाद्य खुराक रॉयल टेस्ट ऑफ इंडिया उस्मानाबाद जिल्ह्यातील एकमेव उत्कृष्ट चविष्ट फरसाण शेव गाठिया मुगडाळ आणि खरी बुंदीचे निर्माता राजस्थानी खाद्य खुराक प्रोप्रायटर अनिता बसवराज बडगे MIDC चौरस्ता उमरगा तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद संपर्क 91 30 30 12 34 स्टँड स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी टेंडर ज्या एका कंपनीला दिलेल्या आहेत त्या कंपनीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. आपलं नाव का सर? मला सांगा ही ब्रिक्स कंपनी एका महिन्याला किती फंड रुपये खर्च होतो शासनाचे स्वच्छ ठेवण्यासाठी महिन्याला किती? बिल आमच्याकडे नाही येते तरी अंदाजे माहीत असं 1,00,000 अंदाजे नाही सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत शिफ्ट असते. 2 शिफ्ट मध्ये काम करतो आम्ही सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. बाहेर बसस्थानक स्वच्छ करण्यासाठी 4 कामगार असतात. इथं किती बसेस धुतले जातात तुमच्या कंपनी मार्फत? दररोज 30 35 40 दररोज 30 बसेस धुतले जातात. आता बस धुताना फिनायल म्हणा केमिकल वापरतो आपण, ब्रश वापरतो आपण, सगळ्या गोष्टी आपण वापरतो. शिवशाहीसाठी व्हॅक्युम क्लिनर वापरतो. तरी पण फिनाईलचा वापर करून पण अस्वच्छ दिसतात, त्याचं कारण काय ते आपण आता पुढल्या सत्रामध्ये पाहू. आणि पिण्यायोग्य आहे का स्टँड म्हटलं? नाही साहेब, आता पाणी पिऊन बघितलं, एकदम वास यायला लागले पाण्याचा. शेवाळ लागलेला आहे, धुवायला पण तयार नाही. आता किती दिवसापासून टाकी धुवलेलं नाही, काय नाही कुणाला माहिती नाही. देव जाणो कुणाला माहिती. तुमचं कुठं चाललं प्रवास आता? आता मी इथून लातूर चाललोय. माझा डेलीचा अपडाऊन असतं सोलापूर लातूर केलं जाणं असतं. प्रॉपर इथलाच आहे. हे माझे मित्र आहेत, कॉलेजला असतात कधी यांच्यासोबत, कधी मी दुसऱ्या कामासाठी जात असतो. सहज पाणी प्यायला बघितलं तर सगळं काय सांगाल ह्या प्रवृत्तीबद्दल पाण्याच्या? काय सरळ कोण बघायला तयार नाही, करायला तयार नाही. आता किती दिवस झाले त्या टाकीतलं पाणी धुतलेलं. एक नागरिक म्हणून तुमचे विचार काय म्हणतात? नागरिक म्हणून हे बदलायला पाहिजे सर, घाण्याचं साम्राज्य बदलायला पाहिजे. स्वच्छ भारत अभियानामार्फत मोदी सरकारकडून मोठमोठ्या आश्वासने दिले जातात, तिची अंमलबजावणी इथं झालेली पाहिजे. इथल्या अंमलबजावणी दिसत नाही कुठल्या गोष्टी. साहेब सगळ्यात महत्वाचं हे प्रवासी हा सगळ्यात महत्वाचं, यांच्यासाठी ही सुविधा केली जाते. पण लातूर सोलापूर अशा ठिकाणी गेल्यानंतर तिथे सुविधा चांगली दिसते सर, पण इथं आल्यानंतर इथं काहीच सुविधा नाही. इथं प्रवाशांच्या पूर्ण आरोग्यासोबत खेळल्यासारखं दिसत आहे. कुठल्याच प्रकारच्या कुठल्याच गोष्टीचा कुठल्याच चांगल्या गोष्टीची अंमलबजावणी इथं दिसत नाही. परिसराबद्दल स्वच्छतेबद्दल काय सांगाल? एक विषय सांगायचा गेला सर, तर उमरगा तालुका हे मध्यवर्ती ठिकाण आहे. इकडं हैदराबाद जाते वेळेस असेल, इकडं पुणे जाते वेळेस असेल, आणि उमरगा तालुक्यातील असंख्य गावातील प्रवासी जे असतील ते उमरग्याला सतत आपल्या कामानिमित्त ये जा करत असतात. उमरगा या बसस्टँडमध्ये आल्यानंतर जवळपास पाहायला गेलं तर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची जी अवस्था आहे ती अतिशय खराब आहे. तुम्हाला या ठिकाणी पाहिल्यानंतर दिसून येईल की हा जो पाण्याचा साठा आहे तो अशाच पद्धतीनं या ठिकाणी साचलेला असतो, आणि यामध्ये शेवाळ असेल, अतिशय घाणीचं साम्राज्य या पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी उपस्थित जे काही प्रवासी असतील त्यांना पाणी पिण्यासाठी बाहेरच्या हॉटेलमध्ये जावं लागतं. आणि हे जे पिण्याच्या पाण्याची या ठिकाणची अवस्था बघून मी खात्रीशीरित्या सांगू शकतो की या ठिकाणचं पाणी कोणी प्रवासी कोणी देखील. चेतन गायकवाड, भारिप बहुजन महासंघ तालुका सचिव, या ठिकाणी असं सांगतो या एसटी आगार प्रमुख असतील, तसेच कर्मचारी असतील, तर असाच प्रवाशांच्या जीवाशी जर खेळ या पाण्याच्या पिण्याच्या पाण्यामुळं पिण्याच्या पाण्याच्या दुर्गंधीमुळं वेगवेगळे आजार उद्भवत असतात आणि प्रवाशांच्या जीवांशी असा हा खेळ चालू राहिला तर भरीप बहुजन महासंघातर्फे आंदोलन छेडण्यात येईल असं मी या ठिकाणी. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV News मराठी, उमरगा उस्मानाबाद.